माजी आमदार रमेश कदम यांनी लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षाला पाठिंबा देण्यासाठी मोहोळ येथील मार्केट यार्ड येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या सभेसंदर्भात माजी आमदार रमेश कदम यांनी जनतेला आवाहन केले आहे, त्यासाठी पहा हा व्हिडिओ. माजी आमदार रमेश कदम 2014 साली या मोहोळ विधानसभा मतदारसंघामधून आपण सर्वांनी भरभरून प्रेम दिलं आणि माझ्यासारख्या एका नवख्या कार्यकर्त्याला आपण आमदार म्हणून निवडून दिलं. त्यावेळेला आपण मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ते, अशा पद्धतीने लोकांच्या उपयोगाच्या योजना आपण स्वखर्चाने राबवल्या आणि त्याची जाणीव आज देखील मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी ठेवली. खरोखर मी त्यांचा मनापासून आभारी आहे. मित्रांनो, आज देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. अशावेळी सोलापूर लोकसभेमध्ये आपण कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा, कशा पद्धतीची राजकीय भूमिका घ्यायची, या संबंधितलं जाहीर भूमिका घेण्यासाठी आपण या रविवारी 28 एप्रिल रोजी मार्केट यार्डचं जे मैदान आहे मोहोळ, त्या मैदानामध्ये आपण एक जाहीर सभा घेतोय. या जाहीर सभेच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळातल्या येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण कोणाच्या मागे उभं राहायचं, कुठल्या पक्षाला सहकार्य करायचं, याबाबतची स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका आपण या जाहीर सभेमधून घेणार आहोत. तर ज्या जसं आपण वेळोवेळी मला सहकार्य केलं, माझ्यावर भरभरून प्रेम दिलं, तशाच पद्धतीने या मेळाव्याला आपण सहकार्य करावं आणि मेळाव्याला आपण हजारोंच्या उपस्थितीमध्ये उपस्थित राहावं अशी नम्र विनंती आहे. आणि आपण सगळे मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबासहित आपण या मेळाव्याला याल अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त